रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाचं रुंदीकरण करण्यासाठी रामटेकडी येथील रेल्वेच्या मालकीच्या जागेतील झोपडपट्ट्या हटवल्यात. याविषयी या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेदरम्यान झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. 40 वर्षे राहणाऱ्या लोकांना तुम्ही बेघर करत असाल तर त्या लोकांनी दाद कोणाला मागायची असा संतप्त सवाल सुभाष जगताप यांनी यावेळी उपस्थित केलाय. प्रश्न असताना महानगरपालिका कारवाई का करत नाही, नागरिकांची घरे पडले जातात, 1700 कुटुंबे आपण वाऱ्यावर सोडायची का असा सवाल विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी उपस्थित केलाय. त्यामध्ये रामटेकडीमध्ये 175 कुटुंब असतील, बोरपडीतील कुटुंब असतील, शिवाजीनगर परिसरातील असतील, बालधक्का परिसरातील असतील, रेल्वेची दादागिरी चालते, कायदा सुमानत नाही, काही करत नाही, जिथं आपण राहताय माणसं अशा घरांवरती कारवाई करत नाही, त्यांच्या लक्षात येत नाहीये. काही जागा तर त्यांच्या मालकीच्याही नाहीये, तरी सुद्धा त्या ठिकाणी लोकांना जबरदस्ती करून दम देऊन त्यांचे अधिकारी कारवाई करत. रामटेकडी परिस्थिती तर मुंढव्यात परिस्थिती अजून वेगळी. मुंढव्यामध्ये आतापर्यंत 4 वेळा मोजणी केली आणि प्रत्येक मोजणीमध्ये 5 फुटांनी भिंत आतमध्ये सरकवता. तिथल्या जाणाऱ्या लोकांचे रस्ते बंद केलेले अशा पद्धतीचं काम रेल्वेकडून चालू. मी असेल आमचे असं भाऊ कांबळे असतील, ज्यावेळी या लोकांना कारवाईची पहिली नोटीस दिली होती त्यावेळी निंबाळकर साहेबांच्या कडे गेलो होतो. सर्व नागरिक त्यावेळी होते, 175 लोक त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळी आम्ही विनंती केली होती की तुम्ही रेल्वेच्या प्रशासनाशी बोललं पाहिजे, कारण हा पुणे शहरातल्या 1700 लोकांचा प्रश्न आहे आणि आपल्या बहुतांशी जागा या रेल्वेच्या मालकीच्याही नाही आहेत आणि आपल्या ह्या झोपड्या घोषित आहेत. यावेळी आयुक्त सौरभराव यांनी खुलासा करताना रेलवेच्या मालकीच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याची तरतूद नाही असं स्पष्ट केलंय. पुढच्या आठवड्यात रेल्वेचे जे बोर्ड मेंबर आहेत इंजिनिअरिंगचे, त्यांच्या समोर माझा एक सादरीकरण ठेवलं आहे की तुम्ही जे काही पुनर्वसनाचे प्रस्ताव मला तुम्ही फॉरवर्ड केला आहे तुम्हाला सादरीकरणासाठी रेल्वे बोर्ड समोर यावा लागेल. त्याचं कारण असं आहे की रेल्वेने आतापर्यंत यासारखे पुनर्वसनासाठी कुठलाही धोरण निश्चित केलेला नाही आणि हा पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट आज सांगितलं की कोण देशातून हा पहिल्यांदा पट्टेकोळी महानगरपालिका आहे त्यांनी या प्रकारे स्पष्ट धोरण आखणीचा प्रस्ताव आणि तो सुद्धा 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करून त्याच्या गुणदोषचा विवेचन करून आणि रेल्वेला याच्यातून काय मिळणार, आमचे जे बाधित लोक आहेत त्यांना काय मिळणार याचा सखोल अभ्यास करून रेल्वेला किती जागा मोकळी करून आम्ही द्यायला तयार आहे, जे शिल्लक जागा आहे त्याचे कमर्शियल व्हॅल्यू काय आहे, अतिरिक्त व्यवसाय रेल्वेला काय मिळेल, हा एक फार समर्पक प्रस्ताव आमचा सादर झाला आहे. माझी अपेक्षा अशी आहे की 1 आठवड्यात माझी माहितीप्रमाणे माझं तिथे सादरीकरण होणार आहे. हा प्रश्न राहिला रेल्वेकडून याचा धोरण निश्चित करून घेण्याचा. ॲज फार ॲज PSUP चे जे आपल्याकडे जे घरे आहेत ते घरे आपल्याला माहिती आहे की एक विशिष्ट कामानिमित्त तयार करण्यात आलेले आहेत आणि जर या प्रकारे जे अतिक्रमण आपल्याकडे अतिक्रमणकारी आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलं आहे, त्यांना जर पुनर्वसित करायचं असेल तर त्याच्यासाठी परत माननीय महासभेची धोरणात्मक मान्यतेची आवश्यकता आहे.